सातारा तालुक्याचे आमदार सुरेंद्रजी भोसले यांच्या सातारा MIDC बाबतच्या भूमिकेला वर्णे आणि निगडी येथील ग्रामस्थांचा विरोध। नमो योजनेतून 690 कोटी रुपये आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांना दिले आहेत। सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। सातारा शहरात गणेश विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या कृत्रिम तळ्यामध्ये आजपासून पाणी सोडण्यात येणार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी दिली माहिती। सातारा शहरातील शिवतीर्थावर आयोजित कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रराजे भोसले आले एकत्र। सातारा शहरातील साईदत्त मंगल कार्यालयात शिक्षक बँकेची सभा गोंधळात पार पडली। जावली तालुक्यातील मेढा येथे दारू चोरीचा संशय घेऊन एकाला लोखंडी रॉडने मारहाण, 14 जणांवर मेढा पोलिसात गुन्हा दाखल। कोरेगाव तालुक्यातील शनेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे पुणे विभागीय अधिसुकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे व सदस्य चंद्रसेन जाधव यांचा सोळशीत करण्यात आला गौरव। सातारा तालुक्यातील वाडेफाटा येथे शिक्षक बँकेच्या निषेधार्थ रिपब्लिकन एम्प्लॉईज संघटनेचे आंदोलन। सातारा शहरातील गुरुवारपेठ येथून मोटरसायकलची चोरी, अज्ञात चोरट्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। फलटण तालुक्यातील सरडे येथे 13 जर्सी गायींची सुटका, 12,34,000 मुद्देमाल ताब्यात। पाटण तालुक्यातील बांबोडे येथे सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद। रेशन दुकानामधील पूजा साहित्य संचाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे प्रतिपादन। माझी माती माझा देश या अमृत कलश अभियानाची साताऱ्यातील पोवे नाका येथून सुरुवात। सातारा शहरातील कृष्णानगर येथे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत 8,200 रुपये रोख व पेनड्राईव्हची केली चोरी, अज्ञात चोरट्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आले जंगी स्वागत। कराड तालुक्यातील तळबीड येथून होणार जनसंवाद यात्रेचा प्रारंभ, काँग्रेसचे कराड उत्तर तालुका अध्यक्ष श्रीनिवास थोरात यांनी दिली माहिती। कराड विजयनगर येथील SB मॅरेथॉन स्पर्धेत दिल्लीच्या अक्षय कुमारने मारली बाजी। माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड तालुक्यातील उमरज येथे काढली जनसंवाद पदयात्रा। दहिवडी येथे आगामी गणेशोत्सव काळात चुकीची वर्तणूक करणाऱ्या गणेश मंडळांवर कारवाई करणार असल्याची माहिती DYSP अश्विनी शेळगे यांनी दिली। पाटण शहरातील विकासनगरमध्ये पाणी पुरवठा विस्कळीत, संतप्त महिलांनी नगरपंचायतीत जाऊन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना घातला घेराव। कराड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, सलग 6 दिवसात 6 गुन्हे उघड। सातारा शहरातील समर्थ सदन येथे लोकमान्य टिळक आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराचे सातारा तालुक्याचे आमदार शिवेंद्रजी भोसले यांच्या हस्ते करण्यात आले वितरण। खंडाळा तालुक्यातील सारळा पुलावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुष्पवृष्टी करत जोरदार स्वागत। आमदार शशिकांत शिंदे यांच्या सूचनेमुळे वाठार स्टेशन मार्गावर शटल सेवा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित, नागरिकांनी मानले आमदार शशिकांत शिंदे यांचे आभार। दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। धन्यवाद।